नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रालेख म्हणजे काय आणि चित्रालेखाचा वापर का आणि कसा करतात ह्याबद्दल शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण चित्रालेखाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे बघू. बबन, आता चित्र आलेखाची माहिती मिळाल्यामुळे खूप आनंदी आहे. त्याला आपल्या आईस्क्रीमच्या दुकानावर नवीन आईस्क्रीम विकायची आहे, परंतु त्याला हे ठरवता येत नाहीये की कोणती नवीन आईस्क्रीम सर्वात जास्त विकली जाईल. मग त्याने विचार केला की लोकांना कुठली आईस्क्रीम सर्वात जास्त आवडते हे त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊया आपण. पुढच्या दिवशी बबनने अशा प्रकारचा एक चित्रालेख बनवला, ज्यामध्ये खालच्या रेषेवर त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीमची नावे लिहिली. नंतर त्याने त्याच्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या आवडीच्या आईस्क्रीमचे नाव विचारले. प्रत्येक ग्राहकाच्या आवडीला त्याने अशा प्रकारच्या आईस्क्रीम कोनच्या चिन्हाने दर्शविले. जसे की पिंकीला पिस्ता आईस्क्रीम सर्वात जास्त आवडते, त्यामुळे बबनने पिंकीच्या आवडीच्या पिस्ता आईस्क्रीमच्या नावाच्या वर अशा तऱ्हेने आईस्क्रीमचा कोन बनवला. संध्याकाळ झाली आणि बबनचा चित्रालेख देखील पूर्ण झाला. बबन आपला चित्रालेख बघून हे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणती आईस्क्रीम लोकांना सर्वात जास्त आवडेल. मुलांनो, तुम्ही बबनने बनवलेल्या चित्रालेखाला पाहून सांगू शकता का की कोणती आईस्क्रीम लोकांना सर्वात जास्त आवडेल? वाटल्यास तुम्ही व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता. होय, द्राक्षाच्या आईस्क्रीमची रेषा सर्वात उंच आहे, त्यामुळे आपण अगदी सहजतेने समजू शकतो की द्राक्षाचं आईस्क्रीम सर्वात जास्त लोकांना आवडतं. आता बबनने चित्रालेख पुन्हा एकदा पाहिला आणि विचार केला, ह्या दोन आईस्क्रीम लोकांना समान प्रमाणात आवडल्या आहेत. मुलांनो, तुम्ही चित्रालेख बघून सांगू शकता का की बबन कोणत्या आईस्क्रीम बद्दल विचार करतो आहे? शाबास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. काजू आणि बटरस्कॉच आईस्क्रीमची रेषा अगदी समान उंचीवर आहेत, त्यामुळे काजू आणि बटरस्कॉच आईस्क्रीम पसंद करणाऱ्या लोकांची संख्या अगदी समान आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की त्या कोणत्या दोन आईस्क्रीम आहेत ज्यांना पसंद करणाऱ्या लोकांच्या संख्येत दोनचा फरक आहे? वाटल्यास तुम्ही व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता. अगदी बरोबर, पेरूच्या रेषेत अननसाच्या रेषेपेक्षा दोन आईस्क्रीमची चिन्हे जास्त आहेत आणि अननसाच्या रेषेत पिस्ताच्या रेषेपेक्षा दोन आईस्क्रीमचे चिन्ह जास्त आहेत, त्यामुळे पेरू
आणि अननस आईस्क्रीमला पसंत करणाऱ्या लोकांच्या संख्येत दोनचा फरक आहे. आता शेवटी बबनने चित्रालेख पाहून विचार केला. हे आईस्क्रीम आवडणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की कोणतं आईस्क्रीम आवडणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी आहे? पिस्ता आईस्क्रीमची रेषा उंचीत सगळ्यात कमी आहे, त्यामुळे पिस्ता आईस्क्रीम आवडणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी आहे. मुलांनो, जर बबनने ह्या तक्त्यात ह्या संख्या नोंदवल्यास त्या तर तुम्ही ह्या तक्त्यातली माहिती दाखवणारा एक चित्रालेख बनवू शकता का? तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसून हे बनवू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही अगदी योग्य प्रकारे हा चित्रालेख बनवलेला आहे. बबनने चित्रालेखच्या मदतीने असे ठरवले की तो दुसऱ्या दिवसापासून द्राक्षाचं आईस्क्रीम देखील विकायला ठेवेल. बबनने दुसऱ्या दिवशी आपल्या दुकानावर द्राक्षाचं आईस्क्रीम विकलं आणि लोकांना ते खूप आवडलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण चित्रालेखशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली.